वेलकम बॅक टू अवर चॅनल खानदेश आर सी व्लॉग्स. तर आज आम्ही या ठिकाणी आलो तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देण्यासाठी. आम्ही या ठिकाणी आलो, चला म्हटलं आपण या ठिकाणी. पहिलेच दोन ब्लॉग तुम्ही बघितलेले आहेत, तर त्याचा जो रिस्पॉन्स भेटला त्याच्यानंतर आम्ही काही ऐतिहासिक स्थळं शोधण्याचा प्रयत्न केला, त्याचाही व्लॉग यूट्यूब चॅनलवरती टाकला. तुम्हाला तो खूप खूप आवडला. तुमचा प्रतिसाद जो होता तो प्रतिसाद अप्रतिम होता. आणि आजचा व्लॉग फक्त कमेंट्सचा असणार आहे. तर आम्ही तो जेव्हा आलो होता तेव्हा आम्हाला एक सरप्राईज पाहायला भेटलं, ते आम्ही सांगणार नाही, तुम्हीच बघून घ्या. तर आपण तो व्हिडिओ बघून नक्कीच एन्जॉय कराल. कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ते स्क्रिप्टेड नव्हतं, ते एक सरप्राईज होतं, अचानक ठरलेली झालेली गोष्ट आहे ती. ते आमच्यासाठी सरप्राईज ठरलं आणि तुम्हीच बघून घ्या काय झालं ते. युअर चौधरी, द सन ऑफ चौधरी ऑटो अँड हिअर द आर सी खानदेश आर सी ब्लॉग सबस्क्रायबर हिअर यू कॅन सी बाबा लाचे बाबा लाचे बाबा बाबा हाय करा हाय 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 हाय. That is the best spot for shooting. It is a garden. The greenery is very important. There is a lemon trees. There is a drumstick trees. And also you have promagnate trees. Trees of different types are there. Biodiversity you can see there. Yes, yes. Next time we will definitely try that place. Any time you come. तर आजचा जो व्लॉग होणार आहे तो फक्त कमेंट्सचा होणार आहे. आणि ज्या काही कमेंट्स दिल्या आहेत तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे कमेंट दिल्या त्यामधून आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला, आम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळाली. आम्ही आणि त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद. आणि त्या कमेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत की लोकांनी आम्हाला काय काय बोलून आम्हाला प्रेरित केलं आहे. तर मग चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण जळगाव गर्जना या न्यूजपेपरचे धन्यवाद देतो. तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी आपण त्यांनी टाकलेलं आहे पौरचे छायाचित्रकार ऋषिकेश चौधरी, विशाल अडबाल, मुकेश वानखेडे आणि अभिलाष जोशी यांनी केला इतिहासाचा उलगडा. पौरमध्ये अनेक वर्षांपासून प्राचीन मंदिरे आहेत, तर इतिहासाचा शोध घेत या तरुणांनी लोकांकडून आणि इंटरनेटकडून ते तुम्हीच वाचून घ्या जरा. थँक्यू सो मच भाई. तर नेक्स्ट कमेंट आपण वाचणार आहे, तुम्हाला इथे दिसेलच. प्रेस मनोज जोशी, थँक्यू सो मच. थँक्यू भाई, चांगला प्रयत्न केला आहे. मी ऑफिसशी बोलून सांगतो, तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मनोज जोशी दादा. थँक्यू सो मच. तुमची कमेंट्स खरंच खूप मोटिवेट करते. आणि नेक्स्ट कमेंट आहे बंटी सोनार, एक नंबर भाऊ, मस्त होता व्हिडिओ. एक नंबर भाऊ, मस्त व्हिडिओ. धन्यवाद भाऊ. थँक्यू सो मच. योगेश पाटील, मस्त केला व्हिडिओ. थँक्यू सो मच योगेश भाऊ. नेक्स्ट कमेंट आहे तेजस, डॉक्टर तेजस. तर ही कमेंट्स तुझे आहे भावा, तू व्हिडिओ बघत असेल तर प्लीज लाईक व्हेरी मच डिटेल्ड अँड इफेक्टिव्ह वर्क शूट. पौरकरांसाठी एक खूप गरजेचा व्हिडिओ बनवलास, खास रे ऋषी. थँक्यू सो मच यार डॉक्टर, डॉक्टर तेजस प्लीज लाईक करा. सूर्यकांत जाधव, हेल्पफुल इन्फॉर्मेशन ब्रो. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू गोरे सर, थँक्यू सो मच तुमच्यासाठी. नेक्स्ट कमेंट एक किरण तास्कर म्हणून, एक नंबर बाबा. थँक्यू सो मच किरण दादा भाऊ. नेक्स्ट कमेंट आहे खूप छान ऋषिकेश सर, सप्तशृंगी डिजिटल. थँक्यू सो मच सर. धन्यवाद धन्यवाद. तर नेक्स्ट कमेंट आहे भाऊ, तुम्हाला तुमचा विषय आहे का, आपण बघतो ना शूटिंगवर तुम्ही सर्वांसोबत मिळून मिसळून काम करता आणि सर्वांसोबत गोड बोलता. थँक्यू सो मच यार, तुम्हाला स्वभावच आहे गोड बोलता. कधी कोणाला राग येईल असं बोलले नाही, बाबा जे बोलले ते खरं बोलले.
आम्हाला खूप आनंद होतो की आम्हाला सचिन भाऊ आणि तुमच्या सोबत काम करायला मिळालं. थँक्यू सो मच वैभव. पुढची कमेंट आहे प्रसाद बागल. ओ माय गॉड, थँक्यू सो मच मित्रा, तुझा सपोर्ट कायम असतो आम्हाला आणि तुझे ज्या कमेंट्स असतात त्या खूप मोटिवेट करून जातात. ती कमेंट आपण लवकरच वाचणार आहे, तुम्हाला इथे दिसत असेलच. मानावं लागेल ऋषीदादा, बाबा तुम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि जो तुमचा स्वभाव आहे तसाच उतरवून सांगितला. उदाहरण मैत्री लगेच बुवा तुमच्यासोबत असे बाबा बोलले, खूप छान बोलले बाबा. मी इथून पाहत आहे तरी जसं कोणाचं स्वप्न पूर्ण होतं तर परिवारात आनंद होतो, आनंदाचे अश्रू पडतात, तसंच मला होत होतं. बाबांच्या बोलण्यावरून फक्त एवढं आहे की माझे काय अश्रू वगैरे पडले नाही, पण खरंच तुम्ही जेवढी स्तुती करतो तेवढी कमी आहे आणि खरंच कोणाचं मन दुखवत नाही. तुम्ही खूप छान स्वभाव आहे तुमचा, तुमच्याप्रमाणे तुम्ही चांगल्या प्रकारे शूट करतात आणि चांगलंच आपलं खानदेशचं नाव पुढे करत आहे सचिन भाऊ आणि तुम्ही तर आहेच. थँक्यू सो मच. क्लियरिटी तुमची, म्हणजेच तुमचा कॅमेरा आहे आणि ते डिजिटल दृश्य पाहून तर लोक पाहतात गाणे आणि गाणे पण चांगले राहतात सचिन भाऊंचे. थँक्यू सो मच. त्यांचे गाणे खरंच खूप उत्तम असतात, त्यांच्या गाण्यांची स्टार्टिंगच खूप वेगळी असते. आणि असंच चालू राहू द्या. जय खानदेश, जय खानदेश, जय खानदेश भाऊ. तर नेक्स्ट कमेंट फुसे, अर्जुन फुसे. आरसी, आपली अजून एक छान गोष्ट आहे, ती पण लक्षात ठेव. नाही तसा काही गोष्टी मी इथे नमूद करून ठेवतो. पाचोरा जामनेर म्हणजे पी जी, आमच्याकडची जी पी जी म्हणजे पाचोरा जामनेरची जी छोटीशी ट्रेन आहे नॅरो गेजवाली, ती खूप भरपूर वर्षांपासून तिची सेवा अजूनही चालू आहे. आणि टी बीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध दवाखाना डॉक्टर लेले दादा, तुम्ही घेतलेले मुद्दे नंबर एक आहेतच. पौरची जी मंडळी आहे त्यांनी व्हॉट्सअप नंबर शेअर करावा, जेणेकरून काही काही नवीन अजून अपडेट जी माहिती असेल ती आमच्यापर्यंत पोहोचेल. नेक्स्ट कमेंट उमेश जोशी, खूप मोठी आहे आणि त्यांनी काहीतरी ऐतिहासिक परत नवीन ब्लॉग बनवण्यासाठी जास्त महत्त्वाची इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पाठवली. दादा तुमचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू. आणि लवकरच आम्ही तो ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू, या माहितीचे आधारे आम्ही लवकरच तो ब्लॉग बनवू. आणि नेक्स्ट कमेंट आहे गोसावी टेक, कडक डिरेक्शन अँड व्हॉइस ओवर ऑल्सो. थँक्यू सो मच ऋषिकेश घोंगडे आणि अभिलाष जोशी. थँक्यू सो मच मित्रा. थँक्यू सो मच भाऊ, तुझा सपोर्ट कायम असतो आमच्यासोबत आणि तो प्रेरणादायक ठरतो. त्यामुळे टीम पुढे जाणार आहे, अशीच साथ राहू द्या. कीप गोईंग, कीप अप द फ्लॅग फ्लाईंग. नक्कीच. मोहित निकम क्रिएशन, नेक्स्ट कमेंट खूप छान भावा. थँक्यू सो मच सो मच. कँडी कँडी लव इट. थँक्यू सो मच. साठीच बनवला हा व्हिडिओ. अभिलाष जोशीची परत कमेंट आहे, व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन माय टीम. थँक्यू सो मच. थँक्स भाऊ. हितेंद्र सावळे, नाईस हिस्ट्री ऑफ पौर, आपला गाव आपला अभिमान. खरंच आपला गाव आपला अभिमान असावाच. चौधरी हर्षाली, ही माझी बहीण आहे, एक नंबर भाऊ. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. सुरेश बारी, अतिशय छान. थँक्यू सो मच काका. सचिन देशमुख, नरेशन इज नेक्स्ट लेवल. थँक्यू सो मच सचिन, तुझाही मला खूप सपोर्ट असतो. थँक्यू सो मच, असाच सपोर्ट कायम ठेव. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. प्रकाश चौधरी, कडक दादा थँक्यू सो मच. विक्रम जोशी, भावा एकच नंबर ना, अप्रतिम बनवलंस. धन्यवाद भाऊ. दादा थँक्यू. सौरभ राठोड, नाईस. सौरभ तुझाही सपोर्ट मला कायम असतो, तू व्हॉट्सअपला जो काही ग्रुप बनवला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि त्याच्यात अशाच लिंक शेअर कर जेणेकरून तुझा सपोर्ट आम्हाला लाभेल. महेश पांढरे, व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन. थँक्यू सो मच महेश. राहुल्स म्युझिक, थँक्यू राहुल. निलेश सपकाळ, सनलाईट फिल्म्स जामनेर, भारी आहे ना बाई. थँक्यू सो मच निलेश भाऊ. थँक्यू सो मच. महेश पांढरे, पौरचा सुपरस्टार, पूर्ण जगात गाजेल यात शंका नाही. गाचील भाऊ. थँक्यू सो. थँक्यू सो मच. नक्की गाचील, तुझे शब्द खरे ठरो आणि त्यानंतर मी तुला लवकर भेटेल.
सगळ्यात पहिलं तुलाच भेटेल. स्पाय विलन, सुपर ब्रदर्स, थँक्यू सो मच. थँक्यू. ट्रॅव्हलर शुभम, खूप छान व्हिडिओ आणि ऑडिओसुद्धा, थँक्यू सो मच. ऑडिओ ऑडिओसाठी खूप वेगळे एफर्ट्स आम्ही त्याच्यात घेतलेले, खूप आमचे वेगवेगळे जुगाड लावले आम्ही त्याच्यासाठी. खरं म्हणायचं तर आपला जो ऑडिओ स्टुडिओ, आपला ऑडिओचा जो स्टुडिओ होता तो बंद असल्या कारणाने आम्ही तो साऊंड आमच्या कारमध्ये रेकॉर्ड केला, कारण नॉईज रिडक्शन करण्यासाठी दुसरा वेन होता. तर तो जो आवाज आम्ही रेकॉर्ड केला आहे ते आमच्या फोर व्हीलरमध्ये केला, त्याला थोडक्यात कार स्टुडिओ म्हणता येईल आम्हाला. आणि तोही एक एक्सपिरियन्स आपल्यासाठी चांगला ठरला की आपण अजून व्हॉइस क्वालिटी स्टुडिओमध्ये न जाता आपण कारमध्येच करू शकतो. सर्व बंद केलं आणि आम्ही घामाने पार ओले चिंब झालो होतो खरं सांगायचं तर, आणि त्याचं फळ आपल्याला आता मिळत आहे आणि थँक्यू सो मच. नेक्स्ट कमेंट आहे अभि पाटील, मस्त व्हिडिओ होता, विठ्ठल मंदिरमधील काही भाग घेतला पाहिजे होता. मित्रा, काही भाग आम्ही घेतलेला आहे, त्याच्यातली जी विठ्ठल मंदिरातली जी मूर्ती आहे विठू रखमाईची, ती मूर्ती आम्ही घेतलेली आहे. व्हिडिओ नक्की परत बघा आणि कमेंट्स करा, कमेंट करून सांगा मला. सूर्यकांत जाधव, खरंच भाऊ खूप छान व्हिडिओ आहे, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच भाऊ. नेक्स्ट कमेंट आहे नितीन कुंभार, पहिल्या व्लॉगपासून या मित्राचा आमच्यासोबतचा जो काही माझा एक्सपिरियन्स होता, जो पहिला व्लॉग दुसरा व्लॉग बघितला मी आणि माझी फोटोग्राफी, तर नितीन कुंभार आणि मी, आम्ही आणि एक माझा मित्र हिरालाल, तर आम्ही तिघे जण मुंबईला जायचो फोटोग्राफीचा ॲडव्हान्स क्लास शिकण्यासाठी. तर नितीन, तुझी कमेंट माझ्यापर्यंत पोचली आहे, नाईस ऋषी, थँक्यू सो मच, असाच सपोर्ट ठेव. आणि नेक्स्ट कमेंट आहे विशाल हाटबाल, सर्वांनी नक्की बघा, एक नंबर वाईट आहे, थँक्यू सो मच. परत नेक्स्ट कमेंट आहे अर्जुन फुसे, थँक्स काका, तुम्ही परत आम्हाला एवढा प्रतिसाद देत आहे, खूप छान भाऊ, अजून काही माहिती मिळाल्यास पुढील पार्टमध्ये ॲड करशील? नक्कीच मी ॲड करेल, आणि असेच व्लॉग मी या खानदेश आरसी व्लॉगमधून मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे, जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आपल्या येथील एक संत रूपलाल महाराज यांचा जन्म पहुडचा, पण त्यांनी कार्य केले ते अंजनगाव सुरजी या ठिकाणी, आणि पहुर या आपल्या गावाला झाड आणि पाणी याची सोय कशी करता येईल यासाठी प्रयत्न करूया. नक्कीच प्रयत्न करूया आपण, जर तुमचा सपोर्ट असाच राहिला तर आपण नक्कीच हे करू. तर आत्ताच्या कमेंट्स संपल्या, तर थँक्यू सो मच. ह्या ज्या कमेंट्स तुम्ही बघितल्या, मला राहिलं नाही गेलं, म्हटलं आपण पर्सनल कमेंट्स देऊ, पण मला डायरेक्ट या कमेंट्सचाच व्लॉग तुमच्यासमोर बनवायला मला खूप आवडलं. तर अशाच तुम्ही कमेंट्स करून आम्हाला प्रेरणा देत राहा, आणि ज्या काही तुमच्या कमेंट्स असतात ना त्या ऐकून खूप वाचून खूप भारी वाटतं, कारण काहीतरी नवीन अजून काहीतरी व्लॉग करता येतील का आपल्या ऑडियन्ससोबत, म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहे, जे काही आपले फॅमिली मेंबर आहे खानदेश आरसी व्लॉगचे, यांच्यासाठी अजून काहीतरी युजफुल इन्फॉर्मेशन काहीतरी नवीन घेऊन येता येईल का, याचा मी प्रयत्न करूच. आणि असेच तुम्ही कमेंट्स देऊन आम्हाला मोटिवेट करा, प्रेरणा द्या आणि तुमचा सपोर्ट असू द्या. आणि प्लीज सगळ्यांना विनंती करतो, खानदेश आरसी ब्लॉगला जे सबस्क्राईब बटन आहे लाल कलरचं त्याला क्लिक करा, जेणेकरून आपल्या गावाचे व्हिडिओ कुठे तुमच्याकडून सुटणारच नाही, तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ तुमच्याकडे येईल. तर नोटिफिकेशन बेल आयकॉन पण ऑन करा, जेणेकरून नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद, आणि सर्वांना मनापासून धन्यवाद. तुम्ही मला जास्त ओळखत नसाल पण ऋषी भाऊमुळे ओळख होते हळूहळू. अरे आणि मी पण सुरुवात केली आहे, आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही ज्या कमेंट वाचल्या त्याच्यात जर कुणाची चुकून कमेंट सुटली असेल तर वाईट मानू नका घेऊ, ज्यांची काही कमेंट्स राहिली असेल तर आम्ही सॉरी, पुरेपूर प्रयत्न केलाय, अशीच साथ राहू द्या. तर याला तर ओळखतच असाल तुम्ही, विशाल आडबाल हा जेवढा चेहऱ्याने शांत दिसतो पेनाने खूप चालतो, तसा कवी आहे आणि लेखक पण आहे. लग्नपत्रिका या शॉर्ट फिल्ममध्ये त्याने मला खूप सपोर्ट केला, आणि जे काही बोल ना इमोशनल झालं बरं ठीक आहे.
थोडासा इमोशनल झाला होता. तर याचा जो सपोर्ट असतो तो खरंच, केव्हाही फोन लावायचा तर तो एका मिनटात हजर असतो. आणि रायटिंगबद्दलचे जे काही असेल तर मी याच्याचकडे देतो की काहीतरी राईट करून दे मला, असं असं काहीतरी करायचं आहे. याच्यात आपण अजून काय ॲड करू शकतो, सांगितलं आणि 5 मिनटात मला हातात स्क्रिप्ट मिळते. तर खूप मोठं याचं काय शब्द सुचत नाही आता, तर खूप मोठं याचं योगदान असतं माझ्या मागे, सपोर्ट असतो. केव्हाही ऋषिकेश काय करायचं आपल्याला, तर तुला काय करायचं आहे, मी फोन लावला आपल्याला, असं असं करायचं आहे, व्लॉग शूट करायचा आहे, चल लगेच करूया. तर आतापर्यंतचे जे तुम्ही जे 2-3 व्लॉग बघितले ते विशाल अडबाणीनेच शूट केले. त्याला शूट मी करतो पण त्याला काही माहीत नव्हतं, बरीचशी इन्फॉर्मेशन मी दिली आणि त्याला लॉकडाऊनच्या काळात पण कॅमेरा थोडासा शिकायला मिळाला. आणि असेच नवीन नवीन व्लॉग सिनेमॅटिक पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर खानदेश आरसी व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. थँक्यू सो मच. आणि आमच्या नवीन शॉर्ट फिल्म पण येतात असतात. याचं एक नवीन चॅनल आहे विशाल अडबाल नावाचं, त्याच्यावरती परवाच्याच दिवशी आम्ही एक शॉर्ट फिल्म अपलोड केलेली आहे. तर शॉर्ट फिल्म नक्की बघा आणि विशाल अडबाल यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. It's caught in the crossfire.